स्वागत यात्रा भव्य अशी मिरवणूक होईलच, याच्यात कोणतीच शंका नाही. येत्या 20 तारखेला धनुष्यबाण या चिन्हावर या पटनावर आपण त्यांचा विजय सुनिश्चित करणार आहोत. अविश्रांत श्रीकांत, टायरलेस श्रीकांत, न थकणेवाला श्रीकांत, असं यांचं भव्य दिव्य असं स्वागत. सन्माननीय दिपेश पुंडलिक म्हात्रे, जयेश पुंडलिक म्हात्रे, रत्नादाई पुंडलिक म्हात्रे आणि सन्माननीय पुंडलिक भाऊ म्हात्रे यांच्या या सहकार्याने आणि यांचं निशाणी धनुष्यबाण, प्रगतीचं निशाण धनुष्यबाण, विश्वासाचं निशाण धनुष्यबाण, विकासाचं निशाण धनुष्यबाण, आपल्या सर्वांच्या हक्काचं निशाण धनुष्यबाण, आपल्या अस्तित्वाचं निशाण धनुष्यबाण, आपल्या लेकरांच्या भविष्याचा विचार धनुष्यबाण. विद्यमान उमेदवार लोककल्याण लोकसभा मतदारसंघ असं स्वागत सन्माननीय दिपेश मुंडलिक. डोंबिवलीमध्ये नेहमी असं चित्र आपल्याला पाहायला मिळेल, पण या कल्याण लोकसभेमध्ये प्रचार करत असताना अंबरनाथ असेल, डोंबिवली असेल, उल्हासनगर असेल, आणि ज्या दिवशी मी फॉर्म भरला त्या दिवशी
ही न भूतो न भविष्य अशी रॅली जी आहे ती इथे काढण्यात आली होती. कार्यकर्ते सगळ्याच पक्षाचे खूप उत्साही आहेत, त्याचबरोबर जनता देखील खूप उत्साही, जनता देखील जी आहे ती रस्त्यावरती उतरलेली आहे. मला वाटतं लोकांचा प्रेम, लोकांचा आशीर्वाद जो आहे हा भरभरून जो आहे तो महायुतीला आहे. तर सेना असेल, युवा मोर्चा असेल, राष्ट्रवादीची युवा संघटना असेल, मनसेची असेल, सगळेच जे आहेत ते युवा जे आहेत चौक सभा घेत आहेत, प्रचार रॅली काढत आहेत, भाषणं देत आहेत, त्याचबरोबर स्टेशन्सवरती जात आहेत, घरोघरी जात आहेत. मला वाटतं सगळ्यांमध्ये एक वेगळा उत्साह आहे, वेगळा जल्लोष आहे, वेगळा जोश आहे या इलेक्शनला घेऊन. आणि या सगळ्यांच्या मेहनतीने येणाऱ्या 20 तारखेला जे आहे जास्तीत जास्त मतदान जे आहे कल्याण लोकसभेमध्ये होईल आणि एक मोठ्या मताधिक्याने जे ही जागा जी आहे ती निवडून येईल. एक आज टीका करण्याशिवाय, टीका केल्याशिवाय जो आहे त्यांचा दिवस जात नाही. इथे आम्ही जे आहे लोकांना कामातून उत्तर दिलेलं आहे आणि लोकांचा प्रेम जो आहे ते इकडे येऊन त्यांनी पाहावं.